आमच्याकडे क्लास लावावा, हिंदुत्वाचा खरा क्लास कुठे असतो? त्या नागपूरच्या कार्यालयात वारंवार आपण आधी भेटला होता, आताही जावं। काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की हिंदुत्व ही भाजपची पक्षधारी नाही आहे, लोक भाजपला पर्याय शोधतात। मला असं वाटतं की जे भाजपला बाजूला ठेवण्याच्या केवळ कुहेतूने स्वतःच पर्याय म्हणून कुहेतूचा पर्याय म्हणून आलेले आहेत आणि ते दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन आपल्या विचारधाराला तिलांजली देऊन त्याने देशातल्या जनतेच्या मानसिकतेच्या मतांवर भाष्य करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। मुख्यमंत्री महोदयांनी ते प्रयोग सूर्यावर थुंकण्याचे करू नये। सर, काल दिवसभर अनेक सेलिब्रिटींनी इंडिया टुगेदर अशा प्रकारचा हॅशटॅग करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, ज्या प्रकारे बाहेरून विरोध होता त्या समर्थनात सगळे एकजूट उघडले, त्याबद्दल संजय राऊत असं म्हणाले की सेलिब्रिटीवरती देशाचं आंदोलन चालत नाही। मला असं वाटतं खाली डोकं वर पाय अशा पद्धतीची अवस्था विशेषतः शिवसेनेची झाली। परराज्यातील कुठल्या विषयावर, कुठल्या नेत्यावर, कुठल्या व्यक्तीवर महाराष्ट्राबद्दल त्याने परराज्यातून कोणी टिप्पणी केली तर यांना महाराष्ट्र द्रोह आठवतो आणि आंदोलित होतात। पण परदेशातून कोणी आपल्या देशातल्या विषयावर टिप्पणी, बदनामी, आलोचना केली की यांना आनंदाच्या उकळ्या फुटतात। हे परदेशाचं कनेक्शन संजय राऊत तुमचं काय आहे हे जनतेसमोर मांडावं। आंदोलन कोणी कुठल्या कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे नियम नियमावली स्पष्ट आहेत। राऊत साहेब तुम्ही सांगा, आंदोलन लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून करणं याला तुमचं समर्थन आहे का? त्यावेळेला तुम्ही का बोलला नाही? आणि परदेशातून एखादी व्यक्ती अंतर्गत वादाच्या किंवा अंतर्गत नियमावलीच्या विषयावर बोट ठेवते त्यावेळेला परदेशातल्या व्यक्तीवर टिप्पणी करताना तुमचं तोंड शिवलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं।